भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांचं नाशिक इथं आगमन झालं त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली आगामी लोकसभा निवडणुकीत देशातल्या एकशे वीस लोकसभा मतदारसंघांवर भाजपानं लक्ष केंद्रित केलं असून त्यात महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे ज्या प्रकारे उत्तर प्रदेशातल्या अमेठी मतदारसंघात भाजपानं विजय मिळवला त्याचप्रमाणे बारामतीतही आम्ही विजयी होणार असा विश्वास बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचा आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार रामदास तडस यांचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीनं आज नागरी सत्कार करण्यात आला